महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. सुरगाणा येथील जिल्हा बँकेतील ठेवीदारांची रुपये मिळावे यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये येत्या 12 जानेवारी पासून सर्वप्रथम 1 लाख रुपयापर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांचे रुपये 15% प्रमाणे देण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन बँकेचे जनरल मॅनेजर हेमंत गोसावी व अकाउंट मॅनेजर नितीन ओस्तवाल यांनी दिले. जिल्ह्यात प्रथमच एखाद्या बँकेवर स्वतःचे पैसे मिळावेत यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी आमदार नितीन पवार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित, एनडी गावित, नगरसेवक रमेश थोरात, शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, योगेश वारडे, भरत वाघमारे, भगवान गायकवाड, गोपाळ थुम, सुनील भोये, राजू पवार आदींनी मोठ्या प्रमाणावर खातेधारक उपस्थित होते. यावेळी आमदार नितीन पवार यांनी कळवणमध्ये 13 कोटींचं वाटप करण्यात आलंय, मात्र सुरगाणा शाखेने सुरगाणा तालुक्यात 32 सोसायटी असताना केवळ 1 कोटी 60 लाख रुपयांपर्यंत का वाटप करण्यात आलं असा सवाल बँकेचे अधिकारी गोसावी यांच्याकडे उपस्थित केलाय. निदान 5 कोटी वाटप करायला हवे होते, ही जनता गरीब असून ते त्यांचे पैसे मागत आहेत, पुन्हा आम्हाला मोर्चा काढायला लावू नका. मोर्चा न काढताच कळवणचा विकास केला आहे, त्यामुळे या सर्वांचे पैसे लवकरात लवकर देण्याची स्पष्ट सूचना आमदार पवार यांनी यावेळी केली. यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी अनेकांचे 3 ते 4 कोटी रुपये अडकून ठेवले असल्याचं सांगितलंय. संचालक मंडळाने बँकेचा गाडा व्यवस्थित हकलला नाही, यामुळे ही परिस्थिती ओढवली असून अनेक जण बेकार झाले. सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील देखील ठेवीदारांचे रुपये न मिळाल्यास गरिबांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिंतामण गावित यांनी यावेळी दिलाय. यावेळी उपस्थित खातेदारांनी देखील पैसे न मिळाल्याने निर्माण झालेल्या समस्या मांडल्या, तर बँकेचे माजी अध्यक्ष चिंतामण गावित, शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, एनडी गावित आदींनी मनोगत मांडताना ठेवीदारांच्या व्यथा व्यक्त करून पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी केली. बँकेकडून ठेवी परत मिळवण्यासाठी शेतमजूर, शेतकरी, ठेवीदार, पेन्शनर यांनी जे जन आंदोलन केलं, त्याच्या वतीने मी बँकेच्या वतीने आश्वासन दिलं की दिनांक सहा एक संचालक मंडळ सभेनुसार व त्यांच्या मान्यतेनुसार व नियमावलीनुसार 12 तारखेनंतर ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी आश्वासन दिलेले आहे आणि त्यांच्या ठेवी नक्कीच परत करण्यात येतील. त्याला विनंती करून बँके त्यांच्या वतीने 1 लाखाची रक्कम परत करण्यासाठी बरं का विशेष प्रयत्न करू. त्यांच्या रकमा ज्या जिल्हा बँकेत अडकलेल्या आहे त्यांचे नियोजन घेण्यात आलेले आहे, तेही माननीय संचालक मंडळ सभेसमोर ठेवण्यात येऊन त्यांच्या रकमा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दौलत चौधरी, सुरगाणा.